नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत टी बी सर्वेक्षण सुरू असून दोन टीमद्वारे आतापर्यंत पाचशे सहासष्ट घरांचा सर्वे पूर्ण झाला असून दोन हजार दोनशे तेवीस इतक्या लोकसंख्येची माहिती संकलित करण्यात आली आहे यामध्ये एकही रुग्ण सापडला नसून पाच जणांच्या नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत अशी माहिती शहर कार्यक्रमाधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर यांनी दिली महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला ही मोहीम एकवीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून मनपा क्षेत्रात या अंतर्गत टीबी सर्वेक्षण केले जाणार आहे यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून दोन टीमद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे महापालिका क्षेत्रातील दोन प्रभागांमध्ये टी व्ही सर्वेक्षण सुरू झाले असून आतापर्यंतच्या सर्वेक्षणात एकही क्षय संशयित आढळून आलेला नाही त्याच पद्धतीने आतापर्यंत पाचशे सहासष्ट घरे आणि दोन हजार दोनशे तेवीस इतक्या लोकसंख्येचा सर्वे करून तपासणी करण्यात आली आहे याचबरोबर पाच व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत क्षयरुग्ण शोध मोहीम एकवीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना टी व्ही सदृश्य जर त्रास होत असेल तर आमच्या टीमला त्याची माहिती द्या असे आवाहनही डॉक्टर मंजुषा दोरकर यांनी केले आहे